बुरांच, हे बुरांच जे फूल आहे ना हे खातात हिमालयामध्ये, तर बघूयात. ओके ह्याचे लागताय. हे बघा, हे जे तुम्ही घर बघतात ना, हे 550 वर्षापूर्वीचं घर आहे. अमर सिंह थापा की लड़ाई हुई थी तो आधा राज्य इसने ले लिया था, गोरखा अधिपति उन्होंने ले लिया था. तब क्या किया, टीरी रियासत के जो ये थे सुदर्शन सा थे राजा, उन्होंने इनकी मदद ली थी. हेलो, गुड मॉर्निंग, कैसे तुम्ही सोरू मस्त मस्त असाला. आता टाइम चला 7:40 आणि आजचा लास्टचा हा टेंट म्हणजे माझा स्टे असणार आहे. तर तुम्हाला दाखवतोय बाहेरून निघतोय आणि आजचा लास्टचा व्ह्यू तुम्ही इथनं बघून घ्या. टेंटमधून निघतं व्ही खूप भारी आहे. सर्दी झालं आहे खूप, कारण एवढा क्लायमेट थंड आहे ना की हँगलोसवर राहूच शकत नाही आहे. तर चला बाहेर जाऊयात आपण. हे मॉर्निंग, हा बघ कसला भारी व्ह्यू होतो ना सकाळ सकाळ घर तुम्ही भारी ना. वगैरे खूप थंडी आहे यार, थोडं ऊन येते तर थोडंसं चांगलं वाटतंय. गुड मॉर्निंग, बढिया. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग सर, आपका समय. बढ़िया बढ़िया. आपने नाश्ता किया? किया किया. yes. खाना कैसा लगा? मस्त था, बहुत बढ़िया. हाँ यार, लेकिन दो तो ही मिला यार. मेरा नाम कुलदीप राणा है. उस सकाई ना सका संदर्भ एक्सरसाइज करता था. वन रोटेट योर नी. वन टू थ्री फोर फाइव रिवर्स फाइव फोर थ्री टू. चला आता आम्ही निघतोय नयाटावरून आणि लास्ट व्ह्यू तुम्ही बघून घ्या नयाटाचा. हा बघा खूपच भारी व्ह्यू आहे आणि नयाटाचा अल्टिट्यूड आणि फिट हे तुम्ही बघून घ्या. आणि आता ट्रॅक आम्ही डायरेक्ट खाली उतरतोय, रायथरमध्ये जातोय. तर इकडनं पोहोचण्यासाठी आम्हाला कमसे कम 3 ते 4 तास लागणार आहेत. तर आम्ही चालतो, ट्रॅक चालू करत पुन्हा आज स्नो किंवा चिखल असणारच आहे. तर व्हिडिओ बघत राहा. हो 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 भाई, खतरनाक. आता 10:08:09 आहेत आणि लगेच चांगला हा व्ह्यू लागलाय, भारी वाटतो यार. आणि हे बघा थोडंसं मंदिरसुद्धा आहे बघतोकडे. हा मंदिर आहे, शंकराची मूर्ती दिसते लहानशी. वा सुपर्ब यार, काय भारी वाटतं यार इथनं व्ह्यू बघण्यासाठी. भरपूर टायमानंतर अशी खाई भेटली आम्हाला ना भाई. डॉक्टर साहब, हाँ बहुत टाइम के बाद ऐसा व्यू मिला. हाँ वही वही. वो हो मस्त लग रहा है. ले भाई वो ये ना, वो रायथल विलेज है ना. हाँ जो दिसतोय ना तो रायथल विलेज है. आता मला तिकडेच जायचं आहे. आजचा प्रवास जो आहे ना तो असा आम्हाला एकदम असा जंगलातून क्रॉस करायला लागणार आहे आणि खूप स्टीप आहे आणि इथे लूज माती थोडीशी, तर थोडीशी घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर चालले स्लोली स्लोली. सोडून आम्ही इथे जातात पाण्याची बॉटल बनण्यासाठी. चेहरा पण थंड पडलाय, अलग लेवल पाणी प्यायची स्टाईल आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे. कोणी येत असेल ना तसा या स्नोच्या पाण्यामध्ये करून बघा. हा हा हा.
11:45 झालेत आणि आम्ही सकाळी 10 ट्रॅक चालू केला होता आणि खूप मस्त ट्रॅक आहे. फक्त आता उतरतो म्हणजे खाली उतरण्याच्या कधीपासून चालतात आणि एवढं भारी भारी व्ह्यू होतात, एवढं भारी भारी सीन येतात ना की काहीच म्हणजे नो वर्ड, फक्त वाव वाव आणि वाव. आता बघा माझ्यासमोर पण एवढं भारी व्ह्यू आहे ना ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघाच. आणि खूप भारी म्हणजे खूपच भारी, वाव यार सुपर यार एक नंबर. बुरांच हे बुरांच जे फूल आहे ना हे खातात हिमालयामध्ये, तर बघूयात. ओके अच्छा लागत आहे जी का दीप्ती दाखव मला पण, मी सुद्धा ट्राय करतो. कच्चे आहे ना आता टेस्ट मी अनार ना. ओके ट्राय करतो मी पण. अच्छा कट्टा थोडा फायनली आम्ही रायतलला पोहोचलोच आणि आम्ही ऑलमोस्ट 3 तासामध्ये कवर केलं. पण लहानचा स्टेप जो होता ना खूप थकवायला लावला पण खूप मजा आली. जेवणामध्ये असं राजमा राईस पापड काकडी आणि हा आम्ही जेवतोय या व्ह्यू समोर. 4:15 आणि रायतल विलेज आम्ही विजिट करण्याकडे चाललो आहेत आणि इथनं विलेज गाव कसला भारी वाटतोय हे बघा, खूप भारी आहे गाव हा. आणि इथनं स्नो हे तर प्रत्येक व्ह्यूमध्ये तुम्हाला बघितलं असेलच. आणि हा जो टॉप जो दिसतो तुम्हाला हा नीलकंठ म्हणून ट्रॅक जो आहे तो आहे. पूरा दिख रहा है, पूरा दिख रहा है, चलाओ चलाओ. हॉर्न मारो इसे. हॉर्न बजाओ ना. अरे वो उसमें हॉर्न लगा है, हॉर्न बजाओ. हे बघा हे जे तुम्ही घर बघतात ना हे 550 वर्षापूर्वीचं घर आहे आणि हे आर्किटेक्टने बनवलं होतं आणि ते अजूनपर्यंत त्या घराला काहीच नाही डॅमेज नाही आहे. तुम्ही घर बघू शकता 550 वर्षापूर्वीचं बनवलेलं घर खूप भारी आहे. हा तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात घर काय आहे ते. चलो बाय. आता आपण घुसू 550 वर्षापूर्वीचं घर आहे तर हो अंधार झालं पूर्णपणे लाईट. काही स्टेप्स बघा कसं आहेत दुम अंधार. चला चला आतमध्ये जाऊयात. जा रे सब लोग जा रे. सीढ़ी है ना. ओहो लकड़ी की सीढ़ी बघा लाकडा लाकडाने बनवली आहे पण कसली भारी वाटते यार. पत्थर की नाही लकड़ी की आहे, लकड़ी की आहे, चल चल लोक कसं उडते. ओहो सुपर यार. ह्या लेवलला पोचलेत आणि हे बघा इथे मी येतो बंद आहे. इथं लॉक आहे इथे, इथं ओपन होत नाही आहे म्हणून आपण इथे आत जाऊ शकत नाही आहे. तर हे बंद आहे इथं दरवाजा तर आत जाऊ शकत नाही. ओपन आहे हे रस्ता. चलो ट्राय करते आणखी एक फ्लोर वरती सोडतो आम्ही. हा रस्ता आहे तो जाते ना. नाही वो बंद आहे, बंद आहे हे ओपन क्या बात आहे. नीचे वाला तो बंद था. ओह भाई कल भारी घर आहे. घरात पूर्ण अंधार अंधार आहे यार बघा. पूर्ण लाकडाने बनवलंय घर. लाकूड सुद्धा एवढं मजबूत आहे, 550 वर्षापासून हे लाकूड यूज झालंय. आता या लाकडाचं नाव तर मला माहिती नाहीत. खूप भारी आहे. ऊपर तो नहीं जा सकते ना.
मत इतना ऊपर मत जा। सही बना ना? नहीं गोरखा की नहीं है, गोर अमर सिंह थापा की लड़ाई हुई थी तो आधा राज्य इसने ले लिया था, गोरखा अधिपति उन्होंने ले लिया था। तब क्या किया, टीरी रियासत के जो ये थे सुदर्शन शाह थे राजा, उन्होंने इनकी मदद ली थी, किनकी, अंग्रेजों की मदद ली थी। तो मदद करने के बाद तो वो तो जीत गए थे, तो उन्होंने बोला कि जब हमने मदद किया हमें आपको कुछ देना पड़ेगा, तब आधा गढ़वाल दे दिया था उनको। तो वो जो उधर वाला हिस्सा है हमारा चमोली वाला, वो पूरा हिस्सा उसमें चले गया था। तब टिहरी रियासत, तब वहाँ से रातों रात श्रीनगर से अपनी राजधानी ये टिहरी में बदली। फिर जितने भी घर बनते हैं वो सारे हिमाचल हो गए और रवाई हो गए, इस वैली में आपको ज्यादा मिलेंगे। इसको कहते हैं कास्ट पॉइंट। सुनना, अपने जो अंदर जो लकड़ा यूज किया वो कौन सा है? देवदार का है। 550 साल यूज चल रहा है अब तक वो। देखो देवदार लकड़ियों में सबसे ज्यादा देवदार, उधातुओं में सोना, इसकी काफी अहमियत होती है। जगदम्बा का है, कौन सा वाला? ये आगे फ्रंट वाला नहीं दिखाई दे रहा, दो पार्ट दिखाई दे रहे ना इसके अलग अलग, एक तो फर्स्ट वाला आगे वाला है, ये रेड वाला है माँ जगदम्बा का मंदिर, वो जो पीछे वाला है वो सोमेश्वर देवता का मंदिर है। हाय, क्या नाम है? अब्बू। तू ही मिल रहा है यहाँ पे? कितने 1100 पब्लिक है ना, तो फिर यहाँ पे कैसे चलता है मतलब पब्लिक का आना जाना? यहाँ पे होम स्टे भी मिलता है ना? होम स्टे मिलता है, टूरिज्म के इस पे बहुत आगे जा रहा है ये गांव। अच्छा, और बेसिकली ये गांव पूरा किसान मतलब खेती पे निर्भर है। ओके, जो आज की नई जनरेशन है तो खेती के साथ साथ वो टूरिज्म के क्षेत्र में भी आगे बढ़ रहे हैं। वही मैंने देखा कि अभी इंडिया हाइक्स के साइड पे भी आपके गांव वाले बहुत सारे लोग हैं। इंडिया हाइक्स अदर कंपनियां हैं इस यहां पे, और उसके साथ साथ यहां पे पर्सनल भी अपना ग्रुप चलाते हैं, प्राइवेट ग्रुप। और जो लड़की है उसका नाम साशा है। तो अभी हमारा डिस्कशन शुरू होने वाला है। बाहर से आएगा क्या? सॉरी साशा कोई सड़ा फल नहीं, एक 19 साल की यंग लड़की है। और जब किसी यंग लड़की को नई नई आजादी मिलती है तो वो अक्सर उसके तरंग में इस तरह की गलतियां करती है। आप दोनों अपने दिल पे हाथ रखकर अपने आप से पूछिए कि क्या आपने अपनी जवानी में किसी भी तरह की कोई गलती नहीं की? क्या कभी आपने पत्ते नहीं फेंटे, जुआ नहीं खेली? क्या आपने कभी किसी पार्टी में शराब नहीं पी? अपने बीवी से छिपकर किसी खूबसूरत औरत को आपने कभी कोई तोहफा नहीं दिया? अरे आप क्यों मुंह फेर रहे हैं आप, यहाँ देखिए। तो मुझे ये लगता है कि ठीक है हमारी बच्ची है, गलती हो गई है, पर इतनी बड़ी सजा देने से अच्छा है कि मैं उसे अपने साथ ले जाऊं अपने शहर और मैं उसे अपनी देखरेख में रखूं और फिर हम देखते हैं कि क्या किया जा सकता है, क्योंकि मैं उसी पर मैं ये फैसला ले सकूंगा कि आगे क्या करना चाहिए। तो अब हम साशा को बुलाते हैं और फिर हम देखते हैं कि क्या किया जा सकता है। वाह वाह, सुपर सुपर सुपर, मस्त मस्त मस्त।